नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचा वापर करून भरपूर वेळ मेहनत आणि पैसे कसे वाचवायचे ते पाहणार आहोत खूपच व्हिडिओ युजफुल आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आजकाल सर्वांकडे सिलाई मशीन पाहायला मिळते आणि यामध्ये आपण थोडंफार जसं घरातल्याच काही वस्तू शिवत असतो तर अशा प्रकारे जे मोठे जाड कपडे असतात तर आपण पाहतो यावरती आपली जी नॉर्मल मशीन असते ती व्यवस्थित चालत नाही किंवा जरी चालली तरी मोठे मोठे अशा यावर ती धागे पडतात तर असं होऊ नये यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे इथे मी घेतलेली आहे अंगाची साबण आणि त्याच्या सुईवरती आपल्याला ही अशी लावायची आहे बाजूंनी आणि हे लावल्यामुळे काय होतं ते आपण पाहणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला जो कपडा शिवायचा आहे त्या कपड्यावरती असं साबणाने व्यवस्थित लाइनिंग करून घ्या जिथे तुम्हाला टीप मारायची आहे तिथे जास्त करून तर तुम्ही पाहताल तर जीन्सच्या कपड्यावरती हा प्रॉब्लेम येतो कारण की खूप जाड असा हा कपडा असतो एकतर या कपड्यावरती मशीन चालत नाही किंवा चालली तरी आपली जी टीप आहे ती व्यवस्थित येत नाही तर हा छोटासा साबणाचा जो आपण उपाय केला आहे त्यामुळे यामध्ये गुळगुळीतपणा येतो आणि सुई पण छान व्यवस्थित चालते आणि शिलाई छान बसते जाड कपड्यावरती तुम्ही हा उपाय करू शकता आणि इथे पाहू शकता किती सहज आपण जीन्सवरती अशी टीप मारून घेतलेली आहे ही जीन्स कमरेला थोडी शी लूज होती तर मी याला असं थोडस टाईट केलेलं आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा शिलाई मशीन म्हणलं की आपण कलरचे असे वेगवेगळे दोरे घरामध्ये ठेवतो आणि हे दोरे असे जर आपण मोकळे ठेवले तर नक्कीच ते एकमेकांमध्ये असे अडकतात आणि भरपूर यामध्ये वेळ जातो दोराही वाया जातो तर असं होऊ नये म्हणून छोटासा उपाय आहे इथे आपल्याला घ्यायचा आहे डबल टेप आणि मशीनचा जो हा भाग आहे तसाही यूज होत नाही तर इथे आपण डबल टेप असा लावणार आहोत तुम्ही एखाद्या चौकोनी डब्यामध्ये देखील असा डबल टेप लावू शकता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही टीप पाहिली होती तर डबल टेप मध्ये आपण लावतो आहोत अशा प्रकारे दोरे आणि हे व्यवस्थितही दिसायला दिसतात अगदी दि वेळेवर मिळतात आणि विशेष म्हणजे हे नाहीत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला तेही कळेल आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही मानता येतील आणि त्यानंतर आपल्याकडे जर शिलाई मशीन असेल आपण कधीतरी त्याचा वापर करतो तर अशा प्रकारे आपण नेहमी त्याची काळजी घेतली पाहिजे म्हणजेच त्यामध्ये जेवढे छिद्र आहेत त्यामध्ये आपण असं तेल टाकलं पाहिजे वेळोवेळी जे, जे दुकानामध्ये अगदी स्वस्तात मशीनचं तेल भेटतं तेच मी घेतलेलं आहे आणि असं प्रत्येक तो त्याचा जो जॉईंट आहे ते तेथे टाकून घेत आहे म्हणजे आपली मशीन व्यवस्थित चालते कारण की दररोज वापरात नसल्यामुळे नक्कीच ही अशी जाम होते ट्राय करा आणि नंतर तुमचा अनुभव हो, मला कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा यानंतर पाहू शकता बऱ्याच वेळा शिलाई मशीन व्यवस्थित चालत नाही अचानक आपल्याला जर एखादा कपडा शिवायचा असेल किंवा एखादं ब्लाउज थोडंसं लूज झालं आहे त्याला टाईट करायचं असेल तर काय करायचं किंवा मॅचिंग दोरा नसेल असा काहीही प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमच्याकडे सिलाई मशीनच नाही तर मग याला टाईट कसं करायचं न शिवता तर खास हा छोटासा उपाय आहे ट्रिक म्हणू शकता तुम्ही कारण की एका सेकंदामध्येच आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर अशा प्रकारे मी ब्लाउजची बॅक साईड घेतलेली आहे फ्रंट साइडचे हुक आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला याला व्यवस्थित असं बनवता येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर ब्लाऊजची मी अशी बॅक साईड घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे एखादी बांगडी छोटी घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित याला बनवता येईल आणि मेटलची घ्या जेणेकरून ही तुटणार नाही तर ही बांगडी आपल्याला जो ब्लाउजचा मागचा भाग आहे पाठीचा तिथे अशी ठेवायची आहे खालच्या बाजूने अगदी सेंटरवर आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे असं एखादं रबर दोऱ्याने देखील तुम्ही याला बांधू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि रबर आपल्याला हे असं लावायचं आहे बांगडीवरून खाली आपण रबर घेतल्यानंतर व्यवस्थित हे असं बसतं आणि हा छोटासा उपाय केल्यामुळे आपलं एक डिझायनर ब्लाऊज तयार होतं त्यासोबतच हे अगदी जर लूज होत असेल तर खूप छान टाईट असं बसतं नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हे रबर थोडंसं लूज वाटत असेल तर दोन वेळा याला लावा म्हणजे हे खूप छान टाईट असं बसेल पाहू शकता किती सुंदर गळा तयार झालेला आहे याला न कट करता न शिवता हा छोटासा उपाय केल्यामुळे आपला हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे अगदी तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला हे डिझायनर ब्लाऊज कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडलं असेल मित्र परिवारासोबत शेअर करा यानंतरची आपली टीप आहे इथे मी घेतलेले आहेत काही एक्सपायर झालेल्या गोळ्यांचे पाकिटी किंवा तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे जे गोळ्यांचं पाकिटं संपल्यानंतर आपल्याकडे असेच ते पडून असतात आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो ते देखील घेऊ शकता आणि इथे आपल्याला एक योग्य असं गोळ्यांचं पाकिट निवडायचं आहे जास्त कडक गोळ्याचं पाकिट घेऊ नका असं मध्यम थोडंसं हे असणारं घ्या म्हणजेच थोडंफार सिल्वर फॉईलसारखं हे आहे पाहू शकता जास्त कडक जर असेल तर आपली सुई तुटू शकते आणि सुईसाठी आपल्याला हा जो एक्सपायर झालेला गोळ्याचं पाकिट आहे ते का वापरायचं ते आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण की खूप मोठा प्रश्न देखील सुटेल आणि भरपूर तुम्हाला यामुळे फायदा होईल तर अशा प्रकारे थोडंफार जे जास्त कडक नसणार मी इथे गोळ्याचं पाकीट घेतलेलं आहे जी की संपलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं एक दोन वेळा शिलाई मारून घ्यायची आहे आणि जास्त करून तर जितक्या वेळा तुम्हाला मारता येईल तेवढ्या वेळा तुम्ही यावरती शिलाई मारून घ्या बऱ्याच वेळा आपण पाहतो की जाड जे कपडे असतात त्यावरती आपली सुई चालत नाही किंवा व्यवस्थित आपली शिलाई येत नाही तर हा प्रॉब्लेम तुमचा दूर होऊ शकतो हा छोटासा उपाय केल्यामुळे कारण की हे जे गोळ्यांचे पाकिटं तुम्ही पाहत आहात तर खूप छान असं आपल्या सुईला धार लावण्याचं काम करतात यामुळे सुई आपली खूप छान टोकदार होते आणि नक्कीच तुम्ही जर यानंतर या सुईला वापराल जाड कपड्यावरती किंवा इतर कोणत्या कपड्यांवरती तर खूप छान शिलाई येते अगदी तुम्हाला कधीच त्रास होणार नाही जो गुळगुळीत कपडा असतो त्यावरतीही खूप छान शिलाई बसते नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा टाकाउ पासून टिकाऊ वस्तूचा वापर केल्यामुळे भरपूर फायदा देखील होतो यानंतरची आपली टीप आहे इथे मी घेतलेला आहे जुना शर्ट आणि बऱ्याच वेळा आपण कोणतंही कवर बनवायचं म्हणलं की शिलाई मशीन हवी असं आपल्याला वाटतं पण तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर या मोठ्या रग किंवा ज्या ब्लँकेट असतात यांना आपण शर्टचा कवर कसा बनवू शकतो ते पहा इथे मी या शर्टला अजिबात कट के केलेलं नाही किंवा शिवायचं देखील नाही शर्ट असा ओपन करून त्यामध्ये ही मोठं जे ब्लँकेट आहे ती मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला बटन याचे लावून घ्यायचे आहेत बटन लावल्यानंतर तुम्हाला याला शिवायची गरज पडत नाही किंवा वेगळं असं जे कवर आहे ब्लँकेटसाठी तेही खरेदी करायची गरज पडत नाही आता जसं की थंडी कमी झालेली आहे हे मोठे मोठे ब्लँकेट आपण घरामध्ये ठेवून देतो कुठे ठेवायचे हा प्रश्न पडतो किंवा असेच जर उघडे ठेवले तर वर्षभरासाठी यावरती धूळ बसून हे खराब होतात आणि धुवायचं म्हणलं तर नक्कीच भरपूर मेहनत लागते पण अशा प्रकारे तुम्ही शर्टचं जे जुने शर्ट असतात जे आपण खराब झाले समजून फेकून देतो त्याचा वापर करून याला छान कवर बनवू शकता न शिवता न कट करता तर अशा प्रकारे इथे मी याला गाठ मारून घेतलेली आहे आणि ही बाजू तर पूर्ण अशी बंद आहे खालच्या बाजूला पण थोडाफार कपडा लावून तुम्ही बंद करू शकता आणि किती मोठी रग किती मोठी ब्लँकेट मी यामध्ये व्यवस्थित अशी ठेवलेली आहे दिसायला सुंदर कुठे जरी ठेवलं तरी नक्कीच तुमचं छान घरही ऑर्गनाईज राहील इथे जुन्या शर्टचाही वापर झाला आणि आपल्या ब्लँकेटसाठी कवरही तयार झालं तर इथे आपण या जी शिलाई मशीन आहे उघडी राहिल्यानंतर अगदी खराब होते शिलाई व्यवस्थित येत नाही तर त्याला झाकून ठेवण्यासाठी एकही रुपया खर्च न करता जुन्या पॅन्ट पासून हे कवर तयार केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आहे की हे कवर कसं बनवायचं आणि या जो पॅन्टचा आपण वापर केलेला आहे त्याचा खालचे भाग जे आहे म्हणजेच त्याचे दोन पाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक देत आहे नक्की जाऊन चेक करा तर पाहू शकता दिसायला सुंदर वापरायलाही सोपं आणि आपली शिलाई मशीन देखील व्यवस्थित राहील भरपूर भरपूर दिवसापासून मी याचा वापर करते तर हे थोडंसं आता खराब झालेलं आहे स्वच्छ धुवून परत आपण याचा वापर करू शकतो आणि हे जर कवर घातलं नसतं तर एवढी घाण आपली मशीन झाली असती त्यामुळे कपडा तर आपण धुवू शकतो पण मशीन छान व्यवस्थित ठेवण्यासाठी हे कवर नक्की तयार करा सर्वात जास्त तुम्हाला कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद